नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आरोडी नीलम विष्णू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर येथील शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मी आज तुम्हाला फळझाडाला बांगडी पद्धतीने खते कशी द्यावी याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. आंबा व पेरू अशा बहुवार्षिक फळपिकांमध्ये दरवर्षी दर्जेदार आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन काटेकोरपणे करणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये अन्नद्रव्य असल्यास उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. या प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य: खुरपे, मीटर टेप, शेणखत, हातमोजे. सर्वप्रथम झाडाच्या मुख्य खोडाभोवती मीटर टेपच्या सहाय्याने 30 सेंटीमीटर अंतरावर बांगडीच्या आकाराची मार्किंग करून घ्यावी. त्यानंतर झाडाच्या विस्ताराच्या थोडीशी आतमध्ये 15 सेंटीमीटर खोल आणि 3 ते 4 सेंटीमीटर रुंद वर्तुळाकार चर खोदून घ्यावा. झाडाची क्रियाशीलमुळे झाडाच्या घेरासारखे असतात, म्हणून खते ही नेहमी घेराखालीच द्यावी. झाडाच्या वयोमानानुसार पहिल्या वर्षी प्रत्येक कलमाला 10 किलो शेणखत, 150 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद, 100 ग्रॅम पालाश ही खतांची मात्रा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या खतांमधून द्यावी. सरामध्ये प्रथम शेणखत टाकून त्यावर रासायनिक खते सर्व बाजूंनी सारखी टाकावीत व मातीने चर बुजवून घ्यावा. मातीचा थर टाकून हलक्या स्वरूपाचे पाणी द्यावे, त्यामुळे अन्नद्रव्यांचे बाष्पीभवन किंवा निचरा स्वरूपातून ऱ्हास होणार नाही. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खते खोल बांगडी पद्धतीने द्यावी, त्यामुळे खतांचा होणारा लॉस कमी होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपण बांगडी पद्धतीने फळझाडांना खते कशी द्यावी हे पाहिले. धन्यवाद.